किल्ल्या रायगडचा पायथा असलेल्या चित्त दरवाजापासून रायगडवाडी गावापर्यंत होत असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात 20 वर्षांपूर्वी धरणाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या खडीचा वापर होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. छत्री निजामपूर येथे काल जलविद्युत प्रकल्पाचे काम गेली 20 वर्षांपासून सुरू आहे. सध्या हे काम बंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकामात निघालेल्या दगडांचा ठीक पडू नये. हीच कपची दगड संबंधित ठेकेदाराने उचलून रस्त्याच्या कामासाठी वापर केलेला आहे. ठिकाणावरून हे दगड उपसण्यात आले त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन सामाजिक कार्यकर्ते सुभाष मोरे यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे. निकृष्ट दर्जाचा हा दगड रस्त्याच्या साईडपट्टीच्या कामात वापरला जात असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवरती आणि ठेकेदारावरती कारवाई केली जावी अशी मागणी देखील आता सुभाष मोरे यांनी केलेली आहे. आज जो रायगड पासून निजाम छत्री निजामपूर पर्यंत जे साईडपट्टीचं काम चालू आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत, तर ते अक्षरशः निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. कारण का ही जी खडी आहे आज आपण बघताय ती गेले 15 वर्ष जे धरणाचं काम चालू होतं त्याचे जे टनेल खोदलेत त्या टनेलची ही खडी आहे आणि ती अक्षरशः पूर्णपणे निकामी झालेली आहे. तिचा जर का सर्वे केला, तिची जर टेस्ट केली तर ती पूर्णपणे ठिसूल आहे. हे आमच्या पण गावकऱ्यांच्या निदर्शनात आलेलं आहे आणि आम्ही काम चालू करत असताना आम्ही अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून दिलं की हे पूर्ण काम निकृष्ट दर्जाचं होईल, तरी पण अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर लक्ष दिलं नाही. आम्ही 14/2/2023 आम्ही अर्ज केलेला आहे की हे काम निकृष्ट दर्जाचं थांबवावं, परंतु अधिकाऱ्यांनी कुठलंही सहकार्य न करता अधिकाऱ्यांनी ते काम थांबवलं नाही. कॉन्ट्रॅक्टरांचं आणि अधिकाऱ्यांचं ह्यामध्ये काय साठेलोट आहे हे आम्हाला काही माहिती नाही, पण हे निकृष्ट दर्जाचं काम हे रायगडच्या पायथ्याशी होऊ नये ही आमच्या आम्ही गावकऱ्यांची आम्ही पाठपुरा करत आहे की जेणेकरून काम हे एकदाच होणार आहे आणि ते चांगल्या प्रकारे झालं तरच ह्या रायगडला वैभव प्राप्त होईल असे आम्ही वारंवार तक्रार करत आहे. तसं रायगड प्राधिकरणाचं काम आहे ते पण अक्षरशः निकृष्ट दर्जाचं पूर्णपणे काम सुरू आहे. आम्ही वारंवार अर्ज करून सुद्धा त्याचा कुठल्याही प्रकारचे आम्हाला गावकऱ्यांना सहकार्य भेटत नाही, म्हणून ही आम्ही तक्रार देत आहे. आम्ही हे टीव्ही चॅनलला वारंवार सांगत आहे तरी त्याची दखल घेत नाही, त्याची दखल घ्यावी हे शासनाला आम्ही नम्र विनंती करतो.